कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. बरं, आज मी इथे प्रमुख पाहुणे म्हणून जरी आले असेल तरी मी तुमच्या पुढे भाषण करणार नाही. मी आज तुमची मोठी बहीण म्हणून आणि तुमची मैत्रीण म्हणून तुमच्याशी गप्पा मारणार आहे. बरं, मला सांगा तुम्ही सगळेजणी कशा आहात? ठीक आहोत आम्ही. अरे वा, तुम्हाला असा आनंदात आणि शिक्षण घेताना बघूनच मला खूप छान वाटतंय. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल ना, आपल्या महाराष्ट्रात असे कित्येक ठिकाणं आहेत जिथे अजूनही स्त्रियांना शिक्षण मिळत नाही. बरं, मला एक सांगा, तुमच्यापैकी कोणाकोणाला काय काय व्हायचंय? बरं मॅडम, मी डॉक्टर बनणार. अरे वा, डॉक्टर. तू गं? मॅडम, मी शिक्षिका होणार. मॅडम, मी पायलट बनणार आहे. अरे वा, पायलट. मॅडम, मी आर्मी जॉईन करणार आहे. अरे वा, तुमची स्वप्न पण किती मोठी आहेत. तुमची स्वप्न ऐकूनच मला भारी वाटतंय. पण मला एक सांगा, तुमच्यापैकी कोणाला असं नाही वाटत की आपण समाज सुधारक व्हावं? म्हणजे मॅडम? म्हणजे आता तुम्ही जी स्वप्न सांगितली ती खूपच छान आहे. तुमचं स्वप्न काय, तुम्ही मोठं व्हावं, तुम्ही खूप पैसे कमवावे, पण यासोबतच आपण या समाजाला काहीतरी देणं लागतो असं नाही वाटत तुम्हाला? मॅडम, आम्ही आमची स्वप्न पूर्ण करून देशाची सेवा करणार आहोत ना. अगदी बरोबर आहे, पण तळागाळातल्या माणसांना सुद्धा आपली गरज असेल ना. मग आपण आपलं काम करता करता समाजसेवा करणंही तितकंच गरजेचं आहे. हो, पण ही समाजसेवा कशी करायची मॅडम? अन्यायाच्या विरोधात वाचा फोडू. बस, आज आपल्या देशात कशाला आपल्या शहरात कित्येक महिलांवर अत्याचार होत आहे, आणि जर हे सगळं थांबवायचं असेल तर आपणच एकमेकींची मदत केली पाहिजे ना. तुम्हाला पटतंय का सगळ्यांना? हो मॅडम. मग आपणच जर असे हात टेकले तर आपल्याला सक्षम बनवणाऱ्या सावित्रीबाई फुलेंना किती वाईट वाटेल सांगा बरं. आपल्या आई वडिलांना आपला खूप अभिमान वाटेल. यासाठी आपण काय करू शकतो ना, ही जिद्द उरी बाळगून मग पुढे चालायला लागतो. अहो, शिवबांना घडवणाऱ्या जिजाऊ साहेबांचा आदर्श डोळ्यापुढे घ्या. आपल्या समाजात आपण काय बदल घडवू शकतो ना याचा प्रयत्न करा, आणि सगळ्यात महत्वाचं, स्वतःसाठी उभं राहायला शिका. ज्या दिवशी तुम्ही स्वतःसाठी उभं राहायला शिकाल ना, त्या दिवशी कोणाचीच हिंमत नसेल तुमच्याकडे वाकड्या नजरेने बघण्याची. मग सांगा मला, सगळ्याजणी स्वतःसाठी उभं राहणार ना? हो मॅडम. बदल घडतो, फक्त तो बदल घडून आणणारा पाहिजे. तुमच्या आई वडिलांच्या तुमच्याकडनं खूप अपेक्षा आहेत. त्यांची खूप मोठी मोठी स्वप्न आहेत की माझ्या मुलाने माझ्या मुलीने स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे. म्हणूनच तर त्यांनी तुम्हाला या शाळेत शिक्षण घेण्यासाठी पाठवलंय ना, आणि हे कायम लक्षात ठेवायचं, हे विसरायचं नाही. मग तुमच्यावर अत्याचार करणारे हे कोण? तुमच्या परवानगीशिवाय तुमच्या अंगाला हात लावणारे हे कोण? आणि जर असं होत असेल ना, तर स्वतःमधली दुर्गा जागी करून त्या लोकांना त्यांची जागा दाखवून देण्याचं काम फक्त तुम्ही करू शकता. फक्त तुम्ही. मी जाता जाता मला घडवणाऱ्या प्रत्येकाला आठवून मी फक्त एकच सांगेन तुम्हाला, तुमच्या इच्छाशक्ती पुढे जिंकेल असं आव्हान या जगात नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.